कोळीबुद्रुक येथील जय मल्हार सेवा प्रतिष्ठानच्या वतीने श्री संभाजी विद्यालयाला 10 स्मार्ट टीव्ही देण्यात आले आहेत। प्रतिवर्षी जेजुरी यात्रेनिमित्त जेजुरीला जाणाऱ्या यात्रेकरूंना जय मल्हार सेवा प्रतिष्ठानच्या वतीने अन्नदान आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत असते। परंतु कोरोना महामारीमुळे गतवर्षी आणि यंदा यात्रा उत्सव रद्द झाल्यामुळे अन्नदान होऊ शकले नाही, त्यामुळे प्रतिष्ठानने याकरिता जमा झालेल्या निधीचा योग्य वापर करत श्री संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावत 1,40,000 रुपये किमतीचे एकूण 10 स्मार्ट टीव्ही शाळेला देण्याचे ठरवलं। विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना पाचपुते मॅडम यांच्याकडे हे टीव्ही सुपूर्त करण्यात आले आहेत। या उपक्रमाबाबत जय मल्हार सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुंडलिक शिंदे यांनी अधिक माहिती दिली आहे। जय मल्हार प्रतिष्ठान भोरी बुद्रुक ही धर्मादाय संस्था मान्यताप्राप्त उपविधीप्रमाणे प्रतिवर्षी जेजुरी यात्रेनिमित्त जेजुरीलाच यात्रेकरूंना अन्नदानाची आणि पाण्याची व्यवस्था करत असते। कोरोना कालावधीमध्ये गेल्या 2 वर्षापासून साधारणपणे वर्ष झालं, गेल्या वर्षाचाही कार्यक्रम या वर्षाचाही कार्यक्रम चैत्र महिन्यात पौर्णिमेचा आम्हाला अन्नदानाचं करता आलेलं नाही। त्यानिमित्तानं जी काही बचत झालेली आहे या संस्थेकडून, ही संस्था एकूण 80 सभासदांची असून आजीव सभासद असलेल्या 80 सभासदांकडून निधी प्राप्त झालेला आणि त्याच्या व्याजावर हा उपक्रम राबवला जातो। 2 वर्ष अन्नदानाचा कार्यक्रम न झाल्यामुळे जी काही व्याजाच्या माध्यमातून निधी संकलित झालेला आहे या निधीचा उपविधीला अनुसरून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात। म्हणून या 2 कार्यक्रमांच्या बचतीच्या निधीमधून श्री संभाजी विद्यालय भोरी बुद्रुक या हायस्कूलसाठी या संस्थेकडून एकूण 10 एलईडी टीव्ही दिलेले आहे, दान केलेले आहे। आणि विशेषतः शैक्षणिक कामाचा या कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल असं गृहीत धरून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, अभ्यास वेळेवर व्हावा म्हणून अशा प्रकारचा उपक्रम राबवलेला आहे। धन्यवाद। तर प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणात मोठा फायदा होईल अशा भावना मुख्याध्यापिका पाचपुते मॅडम यांनी व्यक्त करत प्रतिष्ठानचे आभार मानलेत। संभाजी विद्यालय भोरी बुद्रुक या शाळेमधून मी बोलते। जय मल्हार प्रतिष्ठान भोरी बुद्रुक या प्रतिष्ठानमार्फत आपल्या संभाजी विद्यालयाला 10 स्मार्ट टीव्ही देण्यात आले आहेत आणि एका टीव्हीची किंमत 14,000 रुपये असे 1,40,000 रुपयाचे टीव्ही या विद्यालयाला जय मल्हार प्रतिष्ठानतर्फे देण्यात आलेले आहेत। तर या विद्यालयाला हे जे काही टीव्ही मिळालेले आहेत त्याचा ग्रामीण भागात या विद्यार्थ्यांना फारच उपयोग होणार आहे। थोडक्यात डिजिटल शाळा होण्यासाठी या प्रतिष्ठानने आपल्याला फार मदत केलेली आहे। त्यासाठी हे सर्व 80 सभासद आणि 11 संचालक ह्या सर्वांचे विद्यालयाच्या तर्फे हार्दिक अभिनंदन आणि आभार। याप्रसंगी प्रतिष्ठानचे कुंडलिक शिंदे, भैरुशेठ शिंदे, रामदास कोरडे, रामदास जाधव, महादूशेठ जाधव, अशोक जाधव सर, रमेश जाधव, तुकाराम मेटांगळे, किसन शेठ जाधव, चंद्रकांत कोरडे, महादू पांडुरंग जाधव, विलास जाधव, त्याचबरोबर अशोक कोरडे, सुनील जाधव, मनीषा औटी यांसह शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पाचपुते, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर अशोक कोरडेसह मनीषा औटी, आज 24 तास, भोरी बुद्रुक। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।